नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, आता आपण ई पीक पाणी तर केलेले आहे, त्याच्यासाठी वेळोवेळी शासनाने नोंदी पूर्ण न झाल्यामुळे तारीखसुद्धा वाढवून दिलेली आहे। पण ई पीक पाणी केल्यानंतर जो प्रश्न उरतो तो प्रश्न म्हणजेच की ई पीक पाणी केली आता पुढे काय, किंवा ज्या आपण नोंदणी ऑनलाईन केलेली आहे त्याची नोंद सातबाऱ्यावर आपल्याला कधी बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्यासाठी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, ई पीक पाणीचा हा जो प्रकल्प आहे, तर शेतकऱ्यांनी ऑनलाईन आपल्या पिकाची नोंद स्वतःच सातबाऱ्यावरती करण्यासाठी राबवलेला प्रकल्प आहे। याची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आली होती। त्यासाठी अगोदर 15 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिलेला, त्याच्यानंतर परत तो वेळ वाढवून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आला होता। परत आणखीन ती मुदत वाढवून आणखीन 14 ऑक्टोबर 2021 ही आता शेवट मुदत दिलेली आहे। तर मित्रांनो, यापूर्वी ज्यावेळेस 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ज्यावेळेस मुदत वाढवली होती, तर त्यावेळी फक्त त्या जी मुदत वाढवलेली तारीख आहे त्या तारखेपर्यंत फक्त शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करता येणार होती। आणि त्याच्यानंतर तिथून पुढे 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर म्हणजेच पुढचे 15 दिवस शेतकऱ्यांची नोंद बंद झाल्यापासून पुढचे 15 दिवस तलाठी लॉग इनला हा डेटा जाणार होता। म्हणजेच आपण जी नोंद केलेली आहे ते आपले गावचे जे तलाठी असतील तर त्यांच्याकडे हा डेटा जाणार आहे, ऑनलाईन त्यांच्या सिस्टममध्ये तिथं दिसणार आहे। आणि त्याच्यानंतर त्या तलाठींनी ते आपल्या गावचे तलाठी असेल त्यांनी तो डेटा चेक करायचा, म्हणजे आपण भरलेली माहिती ती बरोबर आहे का चुकीची आहे ती एकदा क्रॉस चेक करायची आहे, व्हेरीफाय करायची आहे। आणि त्याच्यानंतर ते जर बरोबर माहिती असेल तर ते ॲक्सेप्ट करणार आहेत, आणि त्याच्यानंतर आपलं सातबाऱ्यावरती त्याची नोंद दिसणार आहे। आणि जर आपली माहिती समजा जर चुकलेली असेल तर त्याच्यानंतर अद्याप कुठलं स्पष्टीकरण शासनाकडून किंवा जे प्रकल्प समन्वयक आहेत त्यांच्याकडून कुठलंही स्पष्टीकरण त्या बाबतीत देण्यात आलेलं नाही। ज्यावेळेस आपली ई पीक पाणीची तारीख संपेल त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ऑनलाईन नोंदी ॲक्सेप्ट करायला चालू होईल त्यावेळेस आपल्याला ते कळणार आहे की नेमकं त्याच्यानंतर पुढची काय प्रोसेस होते। समजा त्यावेळेस असंही होऊ शकतं की ज्या चुकलेल्या नोंदी आहेत त्या डिलीट केल्या जाऊ शकतात आणि शेतकऱ्यांना परत एकदा शेतात जाऊन नोंद करायला सांगितलं जाऊ शकतं, पण तोपर्यंत आपला हंगाम पण निघून गेला असेल। मग त्यावेळी बहुतेक असं सुद्धा होऊ शकतं की दुसरा पर्याय म्हणजेच ॲपमध्ये आपण भरलेली जी माहिती ऑलरेडी फोटो वगैरे काढून सबमिट केले ती एडिट करता, म्हणजे तो दुरुस्त करण्यासाठीचा ऑप्शनसुद्धा एखाद्या वेळेस चालू किंवा अपडेट केला जाऊ शकतो, किंवा तिथून माहिती डिलीट करून परत आणखीन काहीतरी असा ऑप्शन त्यात दिला जाऊ शकेल, किंवा आणखीन पुढची प्रोसेस नक्की काय असेल त्याबाबत कुठलं स्पष्टीकरण नाही आहे। पण ज्यावेळेस आपली जी तारीख आहे ती शेवट शेतकऱ्यांना नोंद करायची तारीख संपल्यानंतरच तलाठीकडे ज्यावेळेस तो डेटा जाईल त्याच्यानंतर तिथून पुढे त्यांचं काम स्टार्ट होणार आहे। त्यांच्या कामामध्ये ते आपला डेटा चेक करतील आणि ज्यावेळेस समजा ते डिलीट होईल ॲक्सेप्ट होईल किंवा दुरुस्त करण्याचा ऑप्शन त्यांच्याकडे असेल किंवा शेतकऱ्यांकडे येईल हे आणखीन बघायचं आहे आपल्याला। सध्या तरी आपल्याला जे पिकाची नोंदी राहिलेली असेल अशा सर्वांनी आपले ई पीक पाणी करून घ्यायचीच आहे आणि त्याच्यानंतरच आपले सातबाऱ्यावरती नोंद दिसणार आहे। आणि जरी नोंद जर आपण नाही केली तर आपलं क्षेत्र हे पडीत दाखवलं जाईल। आता आपली डेट संपल्यानंतर पुढं पाहावं लागेल की नक्की काय होणार आहे। आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही नोंद करत असाल आणखीन तुम्ही नोंद केलेली नसेल तर मित्रांनो, नोंद करताना 2-2 वेळा क्रॉस चेक करून तपासूनच नोंद करा। एकदा नोंद केलेली माहिती सध्या तरी आपल्याकडे एडिट किंवा डिलीट करण्याचा कुठलाही ऑप्शन नाही आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच आपलेच असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा।